नमस्कार, आपल्या सर्वांचं व्हायरल इंडियावरती मनापासून स्वागत. याज गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं नाथ प्रतिष्ठान आयोजित परळी गणपती फेस्टिवलमध्ये निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. यांचं आगमन या ठिकाणी, इंदोरीकर महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आणि सुयोग फोटो स्टुडिओ परळी बैजनाथ यांच्या सौजन्यानं आम्ही हे लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत. संपूर्ण कार्यकीर्तनाचं प्रक्षेपण आपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. धनंजय मुंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेवटपर्यंत पहा असं बहारदार कॉमेडी कीर्तन, कॉमेडीचा ठसका, हसून हसून तुमचं पोट या ठिकाणी दुखणार आहे आणि असंच हे कीर्तन असणार आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना स्टेजवर देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे. सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इंदोरीकर महाराज यांचा सत्कार. महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं संपन्न होतोय. महाराजांना विनंती आहे या सत्काराचा स्वीकार करावा. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्कार. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर जे कार्यक्रम आपल्या इथे झाले त्याचे इव्हेंट मॅनेजर सन्माननीय आबा ढोले साहेब यांचा सत्कार. सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आबा ढोले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. ढोले साहेब यांना विनंती आहे या सत्काराचा आपण स्वीकार करावा. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर साहेबांना विनंती आहे, कृपया आपण बोलावं. श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या समारोपाच्या वळणावरती आपण आहोत आणि आजचा हा सांगतेचा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे की नियमाप्रमाणे एखाद्या संथाचा जसा भक्त असतो तसा हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराजांचा मी एक अध्यात्मातला भक्त आहे आणि त्यांच्या कीर्तनाने आज या ठिकाणी आजच्या या सार्वजनिक गणेश महोत्सवाची सांगता होते. आपण पाहिलं असेल गेली कालचा दिवस सोडला तर प्रत्येक दिवशी मीही इथं काही वेळेसाठी यायचो, पण आज मी महाराज यायच्या अगोदर आलो. भगवंतानं बुद्धी एवढी नक्की मला दिलेली आहे की कुणाच्या अगोदर आपण आलं पाहिजे आणि कुणाच्या नंतर आपण गेलं पाहिजे. कधीही महात्मांच्या थोर संतांच्या अगोदर यावं म्हणजे वेळ येत नाही, अगोदर नाही आलं तर काळ यायला उशीर लागत नाही असं माझं मत आहे. माझे आणि हरिभक्त परायण इंदोरीकर महाराजांचे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत. मला एका गोष्टीची आज त्यांच्या साक्षीनं खंत आणि दुःख व्यक्त करावं असं वाटतं की ज्या वेळेस त्यांच्या गावी, त्यांच्या जन्मगावी महाराजांचा सत्कार अतिशय भव्य ठरला होता त्या कार्यक्रमाला माझ्या आजारपणामुळं मला येता आलं नव्हतं, त्याचं मी आज परळीकरांच्या माझ्या मातीतल्या माझ्या माणसाच्या समोर महाराज मी आपली या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर हा सार्वजनिक महोत्सव यावर्षी फार नाव रूपाला आला.
ज्याचं नाव असतं तो बदनामही होतो ते आपल्याला माहिती आहे. पण शेवटी कला संस्कृती साहित्य नाटक अध्यात्म वारकरी संप्रदाय हे कुठंतरी एका माळेत आपण गुंफला पाहिजे आणि तो महोत्सव या ठिकाणी त्या पद्धतीने आपण श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव साजरा केला. खरं तर हे नाथ प्रतिष्ठानचं नाव होत असेल, नाथ प्रतिष्ठानच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांचं या आयोजनाबद्दल नाव होत असेल, पण मी खऱ्या अर्थानं आज तसे आभार मानायला पाहिजे नाहीत, कारण त्यांनी माझे का माझ मी त्याचे दोघांचे कुणी कधी कुणाचे आभार मानावे हा आम्हा दोघाला प्रश्न आहे. पण तरी आपल्या सर्वांच्या वतीनं मी वाल्मिकांना कराड यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. फार वेळ जास्त मी या ठिकाणी घेणार नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी सलग 10 दिवस या महोत्सव यशस्वी करण्यासाठी शेवटच्या माणसाने ज्या प्रयत्न केलाय त्याचे सुद्धा मी नतमस्तक होऊन या ठिकाणी आभार मानतो. नैसर्गिक आपत्ती जर आली नाही तशी येऊ नये ही विघ्नहर्त्याला मी या ठिकाणी साकडं घालतो. यावर्षी येणाऱ्या 100 वर्षाचे जे काही विघ्न आहेत ते विघ्नहर्ता उद्या विसर्जन होताना घेऊन जावे ही मी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अखंडरित्या कुणी म्हणलं तरी कुणी नाही म्हणलं तरी श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाची जी परंपरा 18 वर्ष ज्यांनी पूर्ण केली ती पुढेही चालू राहील हा शब्द या निमित्तानं देतो. आणि महाराजांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं या भागाचा आमदार या नात्यानं आणि माझ्या मातीतल्या माणसाच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरे
मागचे माईक एकदा क्लियर करून घ्या. बंदच येत खाली उतर दे तिकडे वर काल बसल ते उतर खाली खाली उतर दे कॅमेरे काढून घ्या. गंजी रावली तुम्ही आमची खाली काढ तो बरे देह जाऊ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे कुणाचे ठिकाण पांडुरंगे चरण सोनी सर्वथा कान तू खाली काढ दे खाली काढ खाली गेले तुझे नामा म्हणे काढून घे काढून ते दोन तास कीर्तन दाखवायचं काय नाही ते लोकांसाठी जे पण ते पूर्ण युट्यूबला कधी टाकत नाही. इकडलं एक वाक्य घेणार इकडलं वाक्य घेणार दुसऱ्याची इज्जत घालून टाकणार टी आर पी हे वाढवणार ही व्यावसायिक मंडळ हे टी आर पी साठी कोणत्याही ठोकतील कशी बी मी ते जरी सगळ्यात जास्त फळ भोगेले अजूनही भोगेतोय फक्त तुम्हाला काय हे थांबा नको देऊ साहेबांना नाही देऊ जर फेसबुक क्लिप बिलीप पडली तर तू जबाबदारी घ्यायची कुठे तो गेला तू तुझ्यावर जबाबदारी क्लिप पडली काही बातमी बितमी पडली तर जबाबदार तू राहते इकडे आणते विठाल विठाल. महाराज फक्त एकच विनंती आहे तशी ती फेसबुक आणि युट्यूब इकत घ्यायची सुद्धा जबाबदारी घेईल तसले काही अडचणीचं नाही पण एकच आहे की 8 दिवस कार्यक्रम सगळा थेट प्रक्षेपण चालला आणि नेमका इंदुरीकर महाराजांचा थेट दाखवला नाही त्याची काय परिस्थिती होईल त्याचा सुद्धा आमच्या सारख्याला विचार व्यवसाय त्यांना बाबा बाबाशी काय घ्यायला नाही त्यांना जे व्यवसाय करायचा आहे करू द्या तुम्ही अध्यात्माचं करा आपण एकमेकाचं करू विचित्र माणसं ते बंद करा चला Oh,
देह जावा द्वारा एक कळला देह जावा त्वरा उपाण रंगे दोडलो भावचरण सोळी सरदार तुझे मंडळनाता वदने तुझे मंगल नाम हृदय खंडित प्रेम नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा चरण सोळी सर्वता आण तुझे मंडळनाता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे रे ही प्रेम काही कळा काही कळा काही कळा काही कळा सोडी सरदार तुझी बंडनाता प्रसुद्ध संग किती सिंगीत तमले सत्य टटन परमेश्वर परमात्मा सुने तो सत्य सत्य तो श्रीते शेते ने वेलेला मंग कुणाचा अभंगाचा शेवटचा लोन काल पडांग इको बंड रिटर्न येतोय तो बंद करायचं ते रिटर्न मीटर एकदम साधं द्यायचं अभंगाला सुरत करणे म्हणजे अभंगातला बदलाय म्हणता अभंग कुणाचा आहे शेवटचा कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट फिरा ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणार नाही पण वारकरी असा संप्रदाय आहे त्याचा पाया ज्ञान देव आहे ज्ञानच देव देवच ज्ञान पुरावा बारावा अध्याय अभ्यासाहून गहन ज्ञान ज्ञानाहून ध्यान विशेषेची पुन्हा दहावा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते साध धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव पुन्हा त्याला पुरावा अठरावा अध्याय जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं शंभू आहे टाळकरी बोलत जिथं चंद्र आहे चंद्रिका आहे जिथं शंभू आहे अंबिका आहे जिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे जिथं सुमन आहे तिथं वन आहे जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे जिथं राव आहे तिथं कटक आहे जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे तिथंच आत्मदर्शन आहे ज्ञानच देव मग तुम्ही म्हणला आमच्याकडे ज्ञान आहे व्यवहारातलं ज्ञान परमार्थातलं ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान याच्यात फरक आहे माणसाची उंची व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे ज्ञान जास्त असेल म्हणजे ज्ञान जर नसेल व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स माणसाची उंची त्याचं ज्ञान आणि
कर्तृत्वावर अवलंबून असते. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे, बोललं तरच कीर्तन कळलं नाही तर सूत्र बसणार नाही. तुम्ही म्हणाल आमच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, एम ए बी पी एच डी डी एस ओमकॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी लोअर के जी एम डी एन डी एड अन बी एड अन आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स अँड एफ वन एस वाय टेकन बी टेक अन डिग्री डिप्लोमा टर्नर अन फिटर अन वेल्डर मेकॅनिकल अँड पॉलिटिकल इंजिनियर एम पी एस सी यू पी एस सी नेट अन सेटर फार्मसी आय सीट इन डिग्री डिप्लोमा एम बी एन बी एन हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले आपल्याकडे गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तनगडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. पण वारकरी लिहून ठेवा अख्खं जग तज्ञ अख्खं जग तज्ञ पण कटेवरचा देव सर्वज्ञ अख्खं जग तज्ञ. ही दोन्ही पोरप खोदातली तज्ञ आहेत, ही गायनातली तज्ञ आहेत, पण देवाचं म्हणणं असं आहे अख्खं जग तज्ञ आहेत पण देव सर्वज्ञ आहे. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी शेवटची हा सर्वज्ञतेचा होलावा यादव कुळीचा कुलदिवा ज्ञान. मग आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेत नेणार नाही सोडून द्यायचं आणि आता फटाफटा ते बोलत जायचं ज्ञान देव देव हजर एक तुम्ही ज्ञान देव देव ज्ञान ज्ञानच देव देवच ज्ञान ऐ ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञान देव. मग दोला पटकन आपण सगळे जण देवाचा अंश आहे का हा किंवा नाही आहे सावध आहे पुरावा ममाय वशे फटाफट बोला आपण सगळे जण देवाचा अंश आहे. मग आपण सगळे जण देवाचा अंश आहे तर देव का नाही तांद्या डोक्याला आपण तर सगळे देवाचा अंश आहे मग आपण देव का नाही तर आपल्याला ज्ञान नाही. सरळ उत्तर ज्ञान आलो आपण कोण हो देव. मग देव व्हायला काय लागेल ज्ञान ज्ञान यायला काय लागेल तिसरा अध्याय तुम्ही शरीर काय व्हाल तुम्ही देवाते भजाल देव तुम्हाला तुष्टवेल परस्पर घडेल प्रीतीचे अज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. हे त्याला अटी आहेत चार अटी आहेत ज्ञान यायला. एक तुम्ही शरीरा अन्न पिडावे याला त्रास द्यायचा नाही. भूक लागली जेवत जा तहान लागली पाणी पेत जा पण याला तळतळून मारायचं मग उपवास करायचे. देव नाही काही बावळट श्रावण महिन्यात महिनाभर काहीच खात नाही ती डोक्यातून गेलेली माणसे मनोरुग्ण म्हणायचं त्यांना मनोरुग्ण. उपाशी मरून कुठं देव भेटतो काय म्हणजे उपाशी मरायचं चला देव म्हणजे बायको करायची नाही आणि सगळ्या गेम खेळायचा. गेम म्हणजे पबजी व्हॉट्सअप फेसबुक. आपल्याला एकच काम आहे ज्ञानच. आता लागलाय करंट तुम्हाला ज्ञान असा करंट लागला म्हणजे मलाही सोपन झालं तुम्हाला सोपं झालं. आता आपण देव का नाही बस फिट बसलं कीर्तन असं काम पाहिजे. आपल्याला काय नाही नेमकं ज्ञान नाही. आता ज्ञान यायला काय लागेल पायरी बदलली कारण आता आपल्याला देव व्हायचं नाही. आपल्याला देव पाहायचं नाही आपल्याला देव व्हायचं आहे आणि देव व्हायला काय लागतं ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही ज्ञान नाही. आता आणायचं काय ज्ञान. पण ज्ञान यायला दोन आटी आहेत माळकरी बिरकरी महाराज बिराज कीर्तनकार बिर्तनकार कुणी असले तर दोन आटी आहेत. एक माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं डोक्याला ताण दिला तरच कळलं नाही तर कळणार. माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झालं तो कोण नाही पोरग होईल तो काय पराक्रम नाही. पण माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा साखळी लावा म्हातारी टाळकरी म्हातारी मारावा आणि मग मुलगा व्हावा. ऐका उत्तर त्याच माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच तार फाडून मेल्याशिवाय नाही नाही. चला पुढे आता आपल्याला म्हातारी मेली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव बोल जा माया माया आणि त्या मुलाचं नाव बोध. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय मायेनं. नाही तर काय संबंध येतो जगाचा ना आपला. प्रत्येकाचं कर्म वेगळं प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी बोलण्याची स्टाईल वेगळी केसाचा भांग वेगळा सगळ्याची ऍक्शन वेगळी सगळ्याचं संचित वेगळं संचाचं प्रारब्ध वेगळं. आपण भ्रमात आहोत. समजा आपण आपल्या बापाचं आपलं जमत नाही कारण बायको आपल्या भावाचं आपलं जमत नाही कारण बायको आपल्या बहिणीचं आपलं जमत नाही कारण बायको आपला मित्र दुश्मन झाला कारण आपली बायको. एवढं तुमचं तुमच्या बायकोवर म्हणा ना म्हणा म्हणा ना प्रेम. हा मग देव उत्तर आता आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे. भ्रम आहे. 14 वर्ष राम होणं सला गेला महिला मंडळ राम राम तर सीता घेऊन गेला
इतर राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, डुकून पाहिला नाही शितेनं, डुकून उलट लांब बांबून भाकरी लोटल्या की बांबूच काढला त्यानं, राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डुकून पाहते झोपलाय का झोपलाय, झोपलाय झोपते, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. म्हणजे हा काय आपल्याला गेलं बामाला काय ब्रह्म, आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत ब्रह्मान, मग ब्रह्म गेल्याशिवाय ब्रह्म गेल्याशिवाय ज्ञान येणार नाही. बस फिट बसलं कीर्तन, आता कोण मारायची, बस बर असं आता मारायचं कोणाला आहे, म्हातारीला. बरं म्हातारी मारली असती आपण, दिसत बोल जा दिसत नाही, तिला समजून सांगायला ऐकू येत नाही, पण ती आहे किंवा नाही माया, टाळकरी बिळकरी आहे पण दिसत नाही, दाखवता येत नाही, हनता येत नाही, सांगता येत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही. आता चार वाक्य, लाकडात अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, ऊसात साखर आहे, मान्य ऊसात साखर ऊसात साखर आहे, पण चार वाक्य नीट आहे, चार वाक्य चार वाक्य नीट आहे का, लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही, लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही, ऊसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही, दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही, याच्यातली माया भजनाशिवाय नाही. आता पुन्हा उलट फिरा, मुक्याला बोलायची ताकद फक्त सरस्वतीत आहे, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, परिसात आहे, मुक्याला बोलण्याची ताकद सरस्वतीत आहे, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे, मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे, अमृतात आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त भजनात आहे. आता पुन्हा उलटे फिरा, तिथंच ऊसाची साखर होईल, त्या साखरेचा परत ऊस होणार नाही, बोला जा ऊस होणार नाही, ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही, दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही, लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही, एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. फायदा झाला ना आपल्याला, नेमकं काय नाही, बस फिट बसलं कीर्तन, ज्ञान नाही ज्ञानच नाही ना, मग ज्ञान यायला काय लागेल, म्हातारी मिळली पाहिजे, त्या म्हातारीचं नाव टाळकरी माया, माता माया नावाची म्हातारी मरत नाही तेवढं आपल्याला मुलगा होत नाही, आणि मुलगा जर होत नाही तर जगण्यात काही, माता आपण उलट फिरू थोडं तर आपल्याला लग्न मुलगा तर व्हायचा आहे, मग आपण काय करू, म्हातारी मारू, पण त्या म्हातारीचा हात तमाशा आहे सगळा, हे सगळं नाही दिसतलं आपल्याला, गाडी बिंगली पप्पा गुड्डी बंटी शुटी प्रे काही नाही. आता समजा कीर्तन संपल्या संपल्या, आज मी मेलो, समजा मरणार नाही मेलो, समजा माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय, काहीच नाही, मी उलथून जाणार, मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे, जाळायला, म्हणजे गोंधळ आहे हे बा, आपले डोळे गेले जगातले टीव्ही गेले, आपले डोळे गेले जगातले टीव्ही गेले, आपल्या गुडघ्या गेले जगातल्या दिंड्या गेल्या, आपण बुडालो जग बुडालं, आपण गेलो काय करायचं जगाला, काही घेणं नाही जगाला, इथं जगातलं जे प्रेम आहे ते ओनली लव इज ए मनी अँड मनी इज अ लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी ना लव इन द वर्ल्ड, अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवा घरी गेल्यावर आज, आणि रोज उठल्या उठल्या वाचा, काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मरणार, लिहून किती लाभाड्या कर मरणार, किती पाणी घालून कापूस इक मरणार, किती पाणी घालून दूध इक मरणार, फायनल अंडरलाईन, वळवळच करायची नाही, काही होऊ द्या, 3 वाक्य जो लिहूनच ठेवा, काही झालं तर आपण एक दिवस मरणार, एनी डाऊट, नो डाऊट. दुसरा भाग, महिला मंडळ किती सासऱ्याला त्रास द्या,
मारणार. किती तुमच्याकडून तुम्ही आमच्याकडून तुमच्या बापाचं कल्याण करून घ्या मारणार. मग आता ऐका, काही झालं तरी आपण एक दिवस मारणार. दुसरं वाक्य, किती कमवा कितीही, मरताना दोनच गोष्टी बरोबर येतात. एक, त्याने कमवलेलं ज्ञान, आणि दोन, त्याने केलेलं चांगलं कर्म. फायनल कधीही दोन गोष्टी बरोबर येतात. बंगला गाडी जाणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, पखवाज राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, गायक राहणार आहे, जाणार आहे, चाली राहणार आहे, गुरुजी राहणार जाणार आहे, शाळा राहणार आहे. किती गुरुजी मेले? 3600 गुरुजी, 63,000 हो गेला. पण ग गवताचाच राहिला, ग गांजाचा झालाच नाही, आणि कधी होणार नाही. हे सगळं राहणार आहे, ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपा खप जाणार आहे, जाणार आहे सगळं. हे सगळं एक दिवस जाणार आहे. मग मारताना दोन गोष्टी, एक बरोबर येतात, आणि तिसरी गोष्ट ऐका, परत मागे चला. एक, आपण एक दिवस मरणार आहे. दोन, आपण एक दिवस सगळं कमवलेलं इथं राहणार आहे. आणि तीन, असं कमवा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मोकळा झाला पाहिजे, डबल गेले गेला झोपला पाहिजे. विठाला विठा चला थोडं मागे 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 परत पुढं. ए म्हातारी महाराजी, म्हातारी लय वेळ घालवलो, पुढं अभंग राहिल्यात असाल, पण म्हातारी मेल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. त्या म्हातारीचं नाव माया. आता माया नावाची म्हातारी मारायची, म्हातारीनं हा तमाशा केला सगळा. ही गाडी माझी, बंगला माझा, गपचीप राह, तुझं काहीच नाही, तुझं एकच आहे. पावशे सुतळे, हातपाव गुलाल, साडी तीन बांबू, एक रुपया, एक मडका, अडीच मन सरपंच, दिलकुळू मुरमुरे, दोन हार, एक काड्याची पिटिंग, दोन अगरबत्त्या, टोटल बिल 232.35 रुपये, GST धरून 240. हे सगळं राहणार आहे. ते नाही, हा सगळा भ्रम आहे. आणि सगळी जनता हे बघ सबन, हा आकडा हलवतो काय? विठाल महाराज, खरं सांगा, ए एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर 2 वर्ष लोक बधीर झाले, बधीर. कोणाला हात लावायचा नाही, कोणाला बोलायचं नाही. आणि तुम्ही, मी भाग्यवान आहे, तिन्ही लाटेतून वाचलोय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाज घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला पाठवला असता, आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव. पण 3 वाक्य ध्यानात ठेवा. ए ए 3 वाक्य ध्यानात ठेवा, 4. एक, पैसा कामा येत नाही, पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. देणार तेव्हा गाईला पाडलेलं पाणी कधी फेल जाणार नाही, तुळशीला घातलेलं पाणी कधी फेल जाणार नाही, सत्याला दिलेली देणगी कधी फेल जाणार नाही, वारकऱ्याची केलेली सेवा कधी फेल जाणार नाही, दिंडीला दिलेली पंगत कधी फेल जाणार नाही, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन कधी फेल जाणार नाही, आणि गणपतीला दिलेली वर्गणी कधी फेल जाणार नाही. याला हिशोब आहेच, त्याला उशीर आहे, पण आहे, फेल जाणार नाही. संसारात किती करा धोकाशे. चला थोडं पुढं. आता करंट लावून दिला तुम्हाला, करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं आणि मला सोपं झालं. आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे, आणि त्या म्हातारीचं नाव आहे. बस फिट बसलं कीर्तन, नाहीतरी आपल्या जगाचा काही संबंध नाही, फक्त मायेत गुंतलं आपण, मायेत. आणि आपण म्हणतो हे माझं आहे, तुझं काही नाही, तू निवांत राह, काही नाही,
फक्त माया आहे. आता त्या मायेचं उत्तर टाळकरी विडकरींनी टाळगा. म्हातारी तर काय मरत नाही, आणि म्हातारी मारल्याशिवाय तर पोरगा होत नाही. आपण म्हातारी मारायचं औषध सापडू, कारण म्हातारी तर आपल्याला मारलीच पाहिजे, मारलीच पाहिजे. त्या म्हातारीचं नाव माय आहे, थोडायचं नाही मग त्याला माझ्या राहत नाही. मारायचे पण म्हातारी मारायचं औषध पाहिजे आपल्याकडं. आहे ना आपल्याकडं औषध, म्हातारी मारायला औषध. गुळ खुला वाजती ढाळ गेली. भजन केलं का म्हातारी मेली, म्हातारी मेली का मुलगा झाला. कोणता बोल? आणि बोध मुलगा झाला. काही पुरावा आहे का? माझे गुरु निवृत्तीनाथ मला भेटल्यामुळे मला अनुग्रह झाला. आणि ज्ञानोबारायचं म्हणणं, माझं लग्न झालं नाही पण मला चार मुलं झाली. पटापटा बोला टाळकरी. जोपदार ज्ञानराज माझी, साधकाचा ज्ञानाबाई माझ्या अनाथाची, वेद शास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवासाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. हा, चार मुलं ज्ञानोबाऱ्याला झाली, लग्न झालं नाही. आणि त्याचे म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया झालं. ज्ञानेश्वर महाराजांना म्हातारी मिळली, मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बोध, आणि बोध नावाचा मुलगा झाला. ज्ञान आलं पण टिकलं पाहिजे. त्याला अहंकार होतो, अहंकार 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 होतो. थोडं वाजवता आलं का फुगलं, थोडं गाता आलं का फुगलं. मी नसलं कीर्तन कोण वाजेल? बाबा डबा वाजेल. पण त्याला त्याच्या वाजवण्याचा बास फिट झाला. अहंकार गायनाला गायकाचा अहंकार. आणि एक वेळेस कला नसली तरी चालेल, पण कलेचा अहंकार नको आहे. कला नसली तरी चालेल, काय फरक पडणार नाही, पण कलेचा अहंकार नको आहे. आणि आज आपल्याला नेमका कलेचा बोला जा अहंकार झाला. मग ज्ञान आलं. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35 विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगनेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत. हा, कोणी उठायचं आणि पखवाद वाजवायचं, आणि कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं, बापाची पेन नाही. काही मेले मालकरी झाले नाहीत, काही मरतील 2-4 दिवसात. नाही असं चालत नाही. नाही नाही, त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध लागतं, 2 आशीर्वाद लागतो, 3 प्रयत्न लागतात, आणि 4 गुरुकृपा लागते. असं जमणार नाही. थोडं मागं जाऊन पुढे आणू, म्हातारी आपण मिळालो पटकन पुढे जायला. म्हातारी मेली, मुलगा झाला. ज्ञानोबाला लग्न झालं नाही पण मुलं झाली. मुलं झाली 4, आणि 4 मुलं झाली म्हणून त्यांना बोध नावाचा मुलगा झाला. ज्ञान आलं पण टिकलं पाहिजे म्हणून वैराग्य शब्द सुरू झाला. आणि तिसरा शब्द आहे भक्ती. हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, बायका पोरं सोडून बोंबलं थिंडणं, दीड ताव दिय सोळणं, ही काही भक्ती नाही. भाकरी न खाणे, सफरचंद खाणे, चहा न पिणे, दूध आणणे,
ही भामटेगिरी हा परमार्थ नाही. परमार्थाची एकाच वाक्यात व्याख्या सांगतो, एका देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. नामावरची प्रीती वाढणं आणि याच्यावरचं प्रेम कमी होणं आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. आले जागेवर, चला ज्ञान झालं, वैराग्य झालं, बोला पण भक्ती झाली. भक्ती झाली, भक्तीचा मुकुट कोण कोण आहे? राहू दे, भक्तीचा मुकुट कोणी कोण आहे? नामदेव महाराज. आता नामदेव महाराजांच्या बाबतीत टाळकरी बिलकरी एका मिनिटात चरित्र ऐका. देव बोलला, मामला देव बोलला, नामदेव महाराज देव हसला, नामदेव महाराज देव दूध प्याला, नामदेव महाराज कीर्तनात नाचला, नामदेव महाराज नाचताना पितांबर गळला, मंदिर फिरलं, नामदेव महाराज कीर्तनात मंदिरच फिरलं, नामदेव महाराज देव नाचला, नामदेव महाराज देव बोलला, नामदेव महाराज देव हसला, देव नामदेव महाराज मंदिर फिरलं, नामदेव महाराज नाचताना देवाचा पितांबर गळला, नामदेव महाराज संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. अख्खं चरित्र सांगून टाकलं तुम्हाला आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव बाबाचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रिस्टिशांच्या 17-18 वर्षापासूनच्या चाललेल्या गणेशोत्सवाचे आद्य प्रवर्तक तरुण तडफदार व्यक्तिमत्व धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांना करार यांना देवा तेवढे धन्यवाद आहे. 2 वर्षाची कसर यंदा निघून गेली. हा, आणि यासाठी मुंडे साहेबांचं मार्गदर्शन आणि कर्णा साहेबांनी केलेली प्रगती याच्यावर हा गणेश उत्सव आहे. सगळ्या गणेशवेदी उत्थानाला कर्णा साहेबांना, मुंडे साहेबांना सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत चाललं काय होत? आत्तापर्यंत 3च शब्द झालेत, ज्ञान बॉम्ब आलं, वैराग्य करेक्ट, ज्ञान वैराग्य भक्ती. पुन्हा एकदा सगळ्यांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे करार साहेब सगळ्यांना धन्यवाद. आणि गणपती कोण? तुझं सुख करिता, तुझं दुःख हरिता, सगळे मंडपवाले माईक सिस्टम आणि सगळ्या मंडळीला धन्यवाद. करड साहेबांना पहिलं कौतुक करावं, मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा सोहळा केला त्यांचंही कौतुक करावं. स्टेजवरील आंधळे महाराज, जोगदान महाराज, स्टेजवरचे सगळे महाराज मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. गणेश उत्सवाला सुरुवात. आता ही गणपती काय भानगड आहे त्याचं थोड्याशी 1 मिनिटात माहिती आणि अभंगात घुसायचं, फक्त बोलत जायचं. गणपती गण ऐ गण मल गणपती सावधच राहायचं. गणपती, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, आणि ती निज वस्तू ओंकार स्वरूप गणपती. गणपती बाप्पा कशावरून? पहिलंच अध्यायातली पहिलीच ओवी ओम नमोजी अध्या किंवा 9व्या अध्यायातली ओवी आहे त्याला. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी आकार उकार मकार. आता गणपती बाप्पा कोण? एका मिनिटात कोण? चला थोडं
एकदंत वक्रतुंड लंबोदर विघ्नहर्ता सुखकर्ता बुद्धीची देवता गजानन रिद्धिसिद्धीचा पती लाल रंग प्रिय असणारा मोदक अतिशय जास्त खाणारा दुर्वा आवडणारा आणि भक्ताचं कल्याण करणारा त्याचा बाप फिरायला नंदीवर पोऱ्या फिरायला उंदराव बापाच्या गळ्यात साप पोराच्या गळ्यात हार बाप माणसं संपवायला पोऱ्या कल्याण करायला आता आई वाघव बसायला सगळ्यांचं पार्ट उघडलंय त्यांच्या घरात बापाच्या अंगाला भस्म पोराच्या अंगाला गंत बाप माणसं संपवायला पोऱ्या कल्याण करायला डोळ्यात बारीक पोटात मोठा कानात सुपासारखा शिपटीत वाकडा पोटात सगळ्यात मोठा एकदंत वक्रतुंड लंबोदर विघ्नहर्ता सुखकर्ता रिद्धिसिद्धीचा पती कार्तिक स्वामीचा भाऊ पार्वतीचा मुलगा आणि सगळ्या लोक देव आहेत पण याचा बाप महादेव आहे बाकीचे सगळे देव पण ह्या पठ्ठ्याचा बाप महादेव आणि यांचं घरच उलट उलट हा घर उलट आई एकपट बाप दुप्पट आणि बाप दुप्पट तर हा बाबा दहापट इसे नंगाट घर आहे यांचं याच्या बापाची मेली बायको मेली म्हणजे पूर्वी लोक बायका जास्त करायचे मिळत होत्या आता बायको हे इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ हे काल खरं आज खरं उद्या खरं थोडं कानाला वाईट पण पीठ कारण आपली कीर्तनातली जी वाक्य असतात माझी ती कुणाच्या भावना दुखायच्या नसतात कुणाला नाराज करायच्या नसतात तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता तो भाग वेगळा पण आपली माणसं बदलली पाहिजे हाच येतो असतो माझ्या कीर्तनातली जी वाक्य असतात ती टिंगल्या टवळ्या नसतात किंवा ते कोणाच्या भावना दुखवण्याच्या नसतात तुम्ही ते कट करून काहीही जोडिता नाही त्याच्यामुळं घोटाळा होतो नाही तर फक्त तुम्हाला आम्ही अधिकारानं बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचा अधिकारात ऐकलं पाहिजे काय मत आहे आम्ही तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही आमचं आणि तुम्ही आमचं जर ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही आता हे गणपती फेस्टिवल फेस्टिवल एवढे होतात आपण मेल्यानंतर ही लहानाची पिढी आहे ही देवळं ठुणार नाही देवळं नाही ठुणार ती पडून टाकली देवळं ती म्हणतात फार जागा गुतली ते ठुणार नाही इथून पुढे जर आजच्या कीर्तनातले 2-4 मुद्दे महत्वाचे ध्यानात ठेवा आज पहिलं ध्यानात ठेवा हा एकदंत आहे वक्रतुंड आहे लंबोदर आहे विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहे आणि त्या गणपती बाप्पाची मेली बायको बायको मिळली त्याच्या बापाची म्हणजे भगवान शंकराची ते काय रडलं बिडलं नाही टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही काय नाही काय नाही काय नाही कुठं डिजिटल बोर्ड नाही काय नाही काय नाही भजनच सुरू केलं रामाचं कुणी मला कुणी शंकरानं आता शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली कारण त्या माणसाकडं माणसं मारायचं खातं आणि तो मरणच वर माणसंच जाईन मग वरच्यानी मीटिंग घेतली खालून माणसं वर येईन का वर लय लफडे हो लय लफडे वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही हा तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा आणि वरच्यानी मीटिंग घेतली बो शंकर काय उठत नाही हे म्हणले असं करा शंकराला बायको करून द्या म्हणजे शंकर जागे होईल हे लगेच म्हणले बायको करून देऊ पण उठवायला कोण जाईल जो उठवायला गेला त्याचा तर घोटाळा झाला हे सगळे गेले शंकराला हलवलं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ यांच्या संघ आलोय मग तो म्हणे तुम्ही बायको करा अशी आमची इच्छा आहे शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कोण पण मला बायको द्यायला उठलाय कोण म्हणले कारण नवर देव पाया जागा नाही अंगाला भस्म गळ्यात साप राहला नदीव फिरायला नदीव तो काय आपला नवर देव आहे का भाड्या भाड्याच्या गाडीत येणार बँड दुसऱ्याचा घोडा दुसऱ्याचा घोड्याओ घोडा हे बायको बायको नाही मिळणार रे ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही त्यांनी आता असेच दिवस काढायचे कुठंतरी कोणता तरी फोटो ठेवायचा बायको 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 नाही रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काहींचे तर रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली
बाबा आता काय माहिती. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे देईल दिले. मी 10 वर्ष बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येड म्हणत होती. मी येड आहे पण इतका खरं बोलतो म्हणलं येडाच आहे. 80% दारुडे इंद्रिकलला शिव्या देत्या. आम्ही कितीही दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पुरी इंद्रिकलला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज आहे इंद्रिकर को क्या मालूम आहे. प्यार तो अंधा होता है इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक बंगल्यातून पुरी पळून गेल्यान कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो शिंगण्या निवडता है क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पेता है यही प्यार होता है. आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोटं आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50-50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, वडीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो पण महाराज नाही. गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो. अजून 2-4 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. याच्यापेक्षा कसं ऐका, अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही. नाही, कारण सगळी घरं विभक्त होणार. 1 एकरवाल्याला 2, 20-20 गुंठे, 20-20 गुंठेवाल्याला 2, 10 गुंठे, 10 गुंठेवाल्याला 2, 5-5 गुंठे जमीन नाही. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. पाच वर्षाने नोकरी राहणार नाही. का जागा झाल्या कमी, पदवीधर झाले जास्त, नोकरी नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. काहींनी 10 लाख भरले आणि 1.5 हजार घेतात. तुम्ही काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय. आणि मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे गणपती पुढं सांगून टाकतो. गणपतीचा शेवटचा दिवस आहे. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. चला चला ए गणपती. त्याची मेली बायको येतो होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. शंकराची बायको मेली, त्याची काय रडलं बिडलं नाही. ब्रह्मदेव विष्णू आले आणि शंकराला म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणत नाही, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. पार्वती नवरी झाली, शंकर नवरदेव झाले. नवरदेव डोळेच उघडीनं वराड गेलं पळून. वराडच नाही राहिलं. मग नवरदेवान डोळे उघडले, वराडच नाही. मग त्याने आरुळी दिली आणि सगळी भूतो गोळा झाली. भूतो मग प्रेमभंग होईल, पाशी गेल आले. आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली, कोंबड्या उडून गेल्या. आणि मग भूतांनी शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागं जा, माझं लग्न होणार नाही. हे म्हणले आम्ही मागं जाणार नाही. शंकर म्हणले मग नवरीच नाही मिळणार. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टकं होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही भूतांची अवलाद आहे मला. भूते वेदळ नाथ दिवे ना.
शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले महिला मंडळ, आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळली ती नवरीची आत्या, टीप घेऊन आली टीप, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. त्यानं गंधात बोट बोलवलं आणि वर हात केला. नवरीची आत्या जाग्यावर मेली महाराज, हा रडलीच नाही, त्याच लुगड्यावर गेली. लागलं ना लग्न तुषार हार दबला या शुभ्र वस्त्र या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासन शुद्ध शंकर प्रभु तिथि देवे सदा वंदिता श्यामा पातु सरस्वती भगवती निशेष झाल्यापा शुभ मंगल पंढरपुरात आता घरी गेले ना. आता अर्धाच तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत कना त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखात का काय नाही का, नुसता जाग्यावर हस. सगळ्या रोगावर एकच औषध आहे हसणे. आता तुम्हाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक हा रोग नाही. जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय, काय आला काय आलो अटॅक, काय अटॅक लिहून घ्या. शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर कोणी असले तर अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? करेक्ट. मानसिक तणाव. आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर खाली खुर्चींवर माझ्या सगळं तणावात आहेत सगळ्यांना. काही ना इस्टेट मोकार आहे, सांभाळाय माणसं नाही. काहींचं घर भरलंय गोळ्या लई, कपाटात नुसत्या गोळ्या, पालथं व्हायच्या गोळ्या, उतानं व्हायच्या गोळ्या. पालथं झालं का उताना होत नाही, उताना झाला का पालथं होत नाही. डोळे वासवायची दिली का मिटवायचं होत नाही, मिटवायची दिली का वासवत. प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये, काही ना बायको मिळा ना, काही ना मिळाली ती राहीनं, काही ना राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येईन, टेन्शन.
काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळाल, काही दुसरे तर पाहून मेले. टेन्शन काहींना साखर, डायबिटीस, वांग मुळव्यात खाऊच नको. प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोग्या, मग अटॅक काय येतो याचं उत्तर सांगून टाकतो, आणूनच दाखवतो तुम्हाला. हा, एव्हरी मॅन एज ए टू ब्रेन. एज्युकेटेड लोक, शाळेतले पोरं पोरी, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू दोन, लहान मेंदू, मोठा मेंदू, बरोबर आहे. हृदयाला कप्पे चार, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, चार कप्पे हृदयाला. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड, टू टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस, म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो. घाम, आणि घाम आला तो म्हणतो मी उरकलं, मी आला. इट इज कॉल्ड अटॅक. याला अटॅक म्हणा, अटॅक, अटॅकला औषध नाहीये. अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे, तिचं चिंतन करायचं नाही, नाही नाही सोडून द्यायचं त्या विषय, तो पुन्हा हो ना हो. आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही. या अटॅक बिपर शिवबे बी काय नाही भाऊ, हे चाललंय सरळ बसायला आणाले बोरं पटकान बाकड्यावरचे. ही माझ्यासमोरची टोळी बैठे बैठे सावधान, सावधान म्हणजे मांडे आवळी तो. त्याला काय माहिती, 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम, खालून नोडून वरून जुडो. चौथीला कोण आहे रे तुमच्या, चौथीला, चौथीला एकदम डायरेक्ट चौथीला गेला. हा हा खाली बघ, तो पाचवीला ना, हा चौथीला आहे डायरेक्ट. 3 वर्ष बंद होती चौथी, आता हा डॉक्टर होणार, माणसं उभ्यानं मारणार. इंद्रीकर मेले हो तुम्हाला, आपल्या आठवणील तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा. शिक्षक, शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा, लहान आले पोरं सळ बसा पटकान, आणि एवढ्या पोरांनी जोरात बोलायचं लहानाऱ्या. शाळा सुरू झाली, जोरात बोला, झाली झाली. क्लास सुरू झाले, ऑनलाईन ऑफलाईन, दोन्ही लाईन संगत कसे होतील, ऑनलाईन का ऑफलाईन? हा ऑफलाईन, याच्या अगोदर क्लास कसे होते, ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय कशाचा? कराट मोबाईलचा. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात सांगा, तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? हो, मग मोबाईलमुळं काय काय झालं जोरात बोला. डोळे गेले सांगा, हा जोरात द्या. डोळे, कंबर, मेंदू, चला पटक. डोळे, कंबर, मेंदू, झोप, झोप यात नाही, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय काय लागत? चकना. ए बोलू द्या, बोलू द्या. चकना अजून करेक्ट. काय पाणी अजून सोडा, हा करेक्ट. अजून अजून फुटाणे, शेंगदाणे, अजून पापड. अरे वा, आपले दिवस बोगस गेले का नाही? आणि अजून काय लागतं?
पैसे पैसे मिळाव म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. सांगा दोन तीन गेमची नाव पटापटा. पबजी, फ्री फायर, हा नूडल, कलम बिटी, करेक्ट. आणि आता ह्या 1.5 महिन्यात 2 महिन्यापासून एक नवीन आलंय ना ते काय चप्पल फिरवायची जागेवर, पुष्पा, करेक्ट, पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते सा, हा उभा राहा उभा राहा, हा कस रे ते आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दुस्ती झाली कुणाशी, करेक्ट. आणि लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलवतो, मी पागल आहे का, ए दुस्ती कुणाची झाली, हा पोरीशी, करेक्ट. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. अरे वा, हा तिनं ओळखलं हा कामातून गेला. तिनं याचा ATM मोकळा, हा भिकारी तिला घेऊन पळून घेऊन गेला. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला, याला टेन्शन आलं. हा मोकार प्याला जागे हो, आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठुलं काय वांग सांगू 10व्या. ए मला आत्ता मरण यावा पोरानो, आणि तुमच्या पोटी जन्माला यावा. हा तू म्हणतो सध्या मरू नका, विठाल विठाल थोडं कानाला वाईट पण सत्य. आणि खरं सांगतो मला, ए आज तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते वाक्चातुर्यातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांकडं भाषणाची कला एकदम, धनंजय मुंडे साहेबांकडं 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे, माणसं एकत्र करण्याची ताकद आहे, ती फार मोठी ताकद आहे. काय म्हणते तुमचं, माणसं एकत्र करून त्याला एक साधा भाषिक सांग का, कार्यकर्ते संभाळण्याची कला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या माणसाकडं वाक्चातुर्यत आहेत, माणसं संभाळण्याची कला आहे आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला, त्याला 4 कारणं आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. आणि 3, स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4, 4, 4 चौथं वाक्य निघाय का, पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे, आणि 4, सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाही तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. मग वाल्मिकांना सारखी माणसं, आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल, पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी, शिक्षक शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे हायस्कूलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला 1 अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि तो हरिपाठातला अभंग मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. आजच्या मुलाला अध्यात्माची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच म्हणा ना, ती काळाची गरज आहे. आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य सांगू देतो, तुमच्या माझ्या घरात थोडा तरी परमार्थिक ओलावा पाहिजे, पाहिजे. माणसं मोठे व्हायचे असतील तर परमार्थिक ओलावा पाहिजे. घरात माळकरी पाहिजे, घरात शुद्ध शाकाहार पाहिजे, घरात तुळशीला पाणी पाहिजे आणि देवाधर्माचं आचरण पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी कंट्रोल आहे, नाहीतर गुन्हेगार इतके आहेत महाराज, इतके
16 बलात्कार करतो, 17 खून करतो. आता एखाद्याला म्हणा तुला कीर्तन संपले हो, 3 नाक देतो इंद्रिकर भोकस मुकशिन तो. मला भोकस ना अवघड नाही ना, पण ते 3 लाख तुम्ही खरासणार कवा? तुम्ही मारणार नाही. माझ्या मुलाला नाट फेस्टिवलच्या ह्या वर्षाच्या काळात मुंडे साहेब आणि कराड साहेबांच्या याच्या खाली विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, याच्यावर तुमचं मत काय? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे का अभ्यासक्रमातच संत साहित्य घातलं पाहिजे, प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला पाहिजे ठेवायला, नाही तर आपण मेल्यानंतर ही पोथ्याही वाचणार नाही कुणी, ही एक देवळच ठेवणार नाहीत. आणि पाया पडून सांगतो आजच्या कार्यक्रमात, आज माणसावर संकट नाही आहेत, आज धर्मावर संकट आहेत. आज आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची गरज. ए भिंतीवर शाळेत सुविचार लय झाले, नेहमी खरे बोलावे, वाळूचे कण रगडिता, गाळा गाळा तिळच गाळा. नाही, आत्ता मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल. आणि अध्यात्म जर दिलं नाही तर मी दोन मुद्दे तुम्हाला सांगितले, विद्यार्थ्याला तर शाळेत पोरडोर हरिपाठ लिहिलाच पाहिजे, पण मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, सगळ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एकत्र बसून शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य घातलं पाहिजे, आणि प्रत्येक वर्गाला एक संत शिकवायला ठेवला पाहिजे. एक पाचवीला धनाबाई ठेवा, सहावीला मेराबाई ठेवा, सखुबाईच ठेवा, ज्ञानेश्वर ठेवा, तुकोबाराया ठेवा, पण संत अभ्यासक पाहिजेच, तुमचं काय मत आहे? आणि हे जर केलं नाही, आता एवढंच कराड साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, एवढा मोठा समाज जमतो कार्यक्रमाचा ऐकायचं, म्हणजे आता कसं बी माझ्या पुढे बसल्यामुळं थोडंसं समाधान वाटतं, नाही तर आजच्या माणसांना अध्यात्माशिवाय काय समाधान आहे? काय आणि ही करणं काळाची गरज आहे, नाही तर पोरांना काही कळत नाही काय नाही. आपण फक्त यांना मोठे केलंय, शिकवलंय, जात्यात शाळेत, खात्यात भात, येत्यात घरी. दहावीला कोण आहे तुमच्यात? दहावीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा, मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का तू? तू पूर्वी दहावीलाच आहे का? तूही दहावीलाच आहे का रे बरं? दोघंही मराठी मिडियमला आहे का? आहे. मी एक नियम सांगतो, त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं. विज्ञान पेपर एक, पेपर नंबर विज्ञान पेपर एक, प्रकरण नंबर 2, 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो, याला कोणाचा नियम म्हणतात? कोणाचा? न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे. 8वीच्या पुस्तकात, 10वीच्या पुस्तकात दुसऱ्या प्रकरणात आहे, तिसऱ्या. पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहेत, दुसऱ्या प्रकरणामध्ये आवर्तीने काही नाही, काही नाही. 1.5 महिने शाळेत गेलं 12वीला, 82% मार्क पडले. जर वर्षभर गेलं असतं तर 140% मार्क असतात. अहो आता बोलू नये आमच्यासारख्याचा, लोकांना राग येतो. लोक इंद्रिकरला डायरेक्ट बोलतो, मला मराठीला कुठं 100 मार्क पडतात का? मला आता काही काना मात्रा उकार वेलांटी ह्रस्व दीर्घ काही राहिलेच का नाही? काही टिंब बिंब काही राहिलं का नाही? 100 मार्क कुठं मराठीला पडत असते का? मला काही टिंब द्यायचा राहिलाच का नाही त्याच्या पुढं? आणि असं केलं का लगेच ह्या क्लिपा टाकणार आणि क्लिप करायची. इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. यांनी लगेच अर्धलं वाक्य ऐकून जोडायचं, परळीमध्ये इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई. म्हणजे खरं बोलायचं नाही. आपण एखादा म्हणला बैल का आपण, आपण म्हणायचं बैल जाणला. अरे कुणीतरी सत्य बोललंच पाहिजे. धर्म टिकवायचा असेल तर कुणाची भावना दुखवली जरी गेली तर भावना तर दुखत नाही, पण माणसं बदलणं करणं काळाची. आज हे धनंजय मुंडे साहेबांनी कराड साहेबांनी हे काम गणपतीचं नाही केलं, हा फेस्टिवल गणपतीचं नाही आहे, हा धर्म प्रचाराचा फेस्टिवल. धर्माची पालन
2022 नाथ फेस्टिवल मधलं पहिलं वाक्य विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. तुम्ही ए न्यूटनचे नियम जरूर शिकवा, गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, पण आजच्या मुलाला पसायदानही शिकवा. एक दुसरं वाक्य, कधीच एकत्र येऊ नका, एकमेकाचे मतभेद विसरून धर्मासाठी एकत्र या. इतर भांडणं चालू द्या, पण धर्मासाठी एकत्रच आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आपल्या लोकांनी धर्म टिकवलाच पाहिजे. नुसती कीर्तनं ऐकून आता जमणार नाही. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आमच्या पुढे तुम्ही बसले का नुसत्या माना हलिता, ते मजेत नाही. आता खरंय खरंय, खरं नाही खोटं नाही, इथून पुढे प्रत्येक माणसानं क्रांतिकारीच विचार केला पाहिजे. आणि तो गणपतीत करावाच 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 लागेल. अध्यात्म महिला मंडळाला एक वाक्य सांगून जातो. महिला मंडळ, तुम्हाला एक शब्द सुद्धा बोललो नाही आज मी, पण एक वाक्य सांगतो. यावर्षी मुंडे साहेबांच्या नाथ फेस्टिवलला सगळ्या स्त्रियांनी जेवढी घराभोवती जागा असेल तिथं तुळशी लावा, तुळशी लावा. आज घरी गेल्या उद्यापासून कुंडी घ्या, काही घ्या, पण उद्या परवा पौर्णिमा आहे, पाया पडतो तुमच्या. प्रत्येकानं तुळस लावली पाहिजे. का? वातावरणामध्ये ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती. तुम्ही जर घरांभोवती तुळस लावली नाही, तर अजून 5 वर्षाने तुमच्या परळीत एखाद्याने जर बंगला बांधला, तर त्याला संडास बांधावा लागेल, बाथरूम बांधावा लागेल, किचन वॉटर बांधावा लागेल, आणि त्याच्या इथे एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. वातावरणात शुद्ध ऑक्सिजन राहिला नाही. तुमचं काय मत आहे? आणि ऑक्सिजन फक्त कोण देईल? तुळस. आणि तुळस लावायला खर्चही नाही, खत लागत नाही, फवारायची नाही, कुंडीत लावा, अंगणात लावा, पण प्रत्येक व्यक्तीनं तुळस लावलीच पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत? दोन, ही काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसानं एक व्यक्ती एक झाड हा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक गावाने प्रत्येक गावाने लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक गावातली शाळा डिजिटल केली पाहिजे. आता शाळा डिजिटल करणं ही काळाची गरज आहे, आणि करायलाच पाहिजे. आणि अजून काय केलं पाहिजे? सगळी गावं सौर ऊर्जेवर आली पाहिजे. 5 वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार आहे, भयानक. आणि तो प्रश्न तर आता जवळजवळ सुरू झालाय. तुम्हाला सौर ऊर्जेचा वापरच करावा लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? तरुण पोरांनी नोकरीच्या नादी न लागता अकॅडमी जाहीर करा, शेती चांगली करा, आणि हे जरा सुंदर ठेवा. हे सुंदर ठेवा. आणि हे जर केलं ना महाराज, तर ह्या दोन्ही माणसांनी, मुंडे साहेबांनी आणि कराड साहेबांनी केलेल्या फेस्टिवलचं चीज होईल. आणि हे मुद्दे तुम्हाला पटतात किंवा नाही मला एवढं एस म्हणजे सांगा फक्त. हां, आणि ही काळाची गरज आहे. आणि हे जर केलं तर नामदेव राया संत, कारण गणपती बाप्पाला पण नियम करायचा आपल्याला. पहिला नियम आहे कोणता? कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. नियम आणि नियम करीता देवाशी बोलत जायचं रोज. तुम्ही जरा बसलेले माणसं बोलत जा देवाशी, देवाला काम सांगत जा जरा.
आपण रात्रंदिवस भजन करतोय त्याला आपलं काम करावं लागेल. देवाशी बोला जमायला मंडळ, उद्या सकाळपासून 10 मिनिटं झाला देवापुढं बसून देवाला सांगितलं, देवा शिबरीची बोरं खातो हो, सुदम्याचे पोहे खातो हो, विदुऱ्याच्या कण्या खातो हो, दळू लागायला जातो हो, भाजी काढू लागायला जातो जातो, शेले विणू लागायला जातो जातो, दोरं वडू लागायला जातो, भिंत वडू लागायला जातो, घोडे धुवायला जातो. मग एकदा माझ्या हृदयात ये ना, तिकडे दळायला लागतो, त्या बाईला दळू लागायला जातो, तिची गोधडी घेऊन येतो, तिला सुलाव द्यायला लावतो, एका बाईला भाजी काढायला लावतो, एका बायकोचं बाळंतपण करायला लागतो, त्याला सगळी कामं सांगून टाकायची एका मिनटात. उशिनीचे काही नेणे भगवंत तिष्ठेवा दाशीपुत्रकाने चर्मर सज्जन कसा विकलो एवढ्याला त्रास देतो ना. मग एकदा माझ्या हृदयात ये कभी कभी मेरे दिल में ख्याल को तुझको बना दिया गया है हमारी. ये गाणं नाहीये, हे आपला पांडुरंग बापासाठी म्हणायचं आहे. कभी कभी मेरे दिल में आला ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए, अंजर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना, कधी जो वादा किया हो पडेगा. हे कोणता वादा, हे निदान. आणि असं झालं तर परदेशी परदेशी जाना मुझे छोड के, पण कधी हमी और जीनी की साहस न होती अगर 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 तुम्हाला यदि ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी न होती, तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता, छत्रपती न होते तर महाराष्ट्र न होता. हे कर कसे ते पैसे नाही घालायचे मग छत्रपती नसते तर आपली काय अवस्था झाली असती. म्हणून आपल्याला गणपतीत हे उगाच आरत्या करा, बरं आरती करणारे हाल होते माणसाचे, घंटी फिरली का ताट बंद होतं, ताट फिरलं का घंटी बंद होती, दोन्ही सुतव येतं तर गणपती बुडवतं. आणि गणपती मंडळांना अजून एक काम करावं अशी माझी इच्छा आहे, पटलं तर हा म्हणा, गुलालाचा वापर शक्यतो टाळावा. केमिकल, त्याच्यात केमिकल आहे, पैसे देणारे कोण आहे, आपण आहे, टाकलाय कोणच्या अंगावर आपल्यात, मग आपणच आपली लाल करण्यात काय मजा. आपण कशातही पैसे घालायचे, आता लग्नात एक फाजीलपणा आलाय आपल्याकडं, फाजीलपणा तुमच्या भागात आला का नाही का, बलून केलाय, बलून बलून बलून, आणि त्या बलूनमध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कधी लग्न लागायचं टायमाला, आता तो नवर देव मशी वाळणारा दसमुसाळ्या गडी आणि त्याला घातलं त्या फुग्यात, नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागतात, पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं, अशा 3 पायऱ्या त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही, मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, ही बाजू इकडं काढणे, हा कोपरा लांबवणे, इथं केसाला आकडा देणे आणि एक बट गालावर घेणे. खरंय का खोटं आहे पूर्ण? आणि ती आहे घातली बलूनमध्ये आणि ती ती नवरी नवर देवाला खिटली डान्स करताना, खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, स्मूथ टच म्हणू आपण, स्मूथ टच, स्मूथ टच झाला आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही.
त्याच व्हायचा त्याला पण जर्सी गोऱ्याचा म्हशीच्या रेडक्याचा आणि ते टच झाल्यामुळं ते भांबावलं. जे फुगा फुटला नऊ बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. ऐन वेळेस नवरदेवच बदलावला. भांबावली गंमत. एक जण दारू प्यालं आणि लगवीला बसलं. लगवीला बसलं पण बसून लगवी केली त्यानं. सरळच वहिनं. चौथा फेरा आला का काय असं झालं. सतत झालं आणि डॉक्टरांकडे नेलं. वळली म्हणले आमचा माणूस वाकडा झाला वाकडा झाला. डॉक्टर म्हणले घाबरू नका, इंजेक्शनची काही गरज नाही. त्यानं घाई घाई फक्त पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. दोन चार जण गटारामुशाला दारू पिली. गटारामुशाला दोन चार जण दारू पिली 8 वाजता आणि म्हणले आज मटणच खायचं. ते म्हणले मग 8 मटणाची दुकानं तर बंद झाली. त्याने सांगितलं बुवा मटण तर पाहिजेच आज गटारामुशा आहे. हे म्हणले आमच्या घरी हा म्हणलं माझ्या घरी बोकडं आहे बरं का, पण माई बायकू नंगा ठेवू ती मला हाणील आणि तू मला हाणील. हे म्हणले ती झोपली आपण बोकड्या चोरून आणू. ते झोपली. हे 11:30 गेली घेऊन आली कापलं शिजवलं खाणं टाईट झाले आणि सकाळी उतरली. उतरल्यावर ते निघाला घरी. ते त्याची बायको अंगणात झाडीत होती आणि बकरू तर बांधेलच होत. त्याला तर चक्करच आली. तो म्हणला बायकोला म्हणलं हा बोकडा येतं कस काय. ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, निम्म्या रात्री तुम्ही कुत्र घेऊन गेले कुठं. ती काय सुई लई नमुने. एक जण दारू प्याला स्टँडवर गेलं. एसटीत बसलं. बसलं पण ते कुठं बसलं, ड्रायव्हर शेजारी त्या बॅटरीच्या बॉक्सवर. ते बॅटरीचे बॉक्स आहेत त्याच्यावर. गाडी चालू झाली ते नुसतं ड्रायव्हर क पाहायचं. तास दीड तास गाडी, तास 60-70 किलोमीटर गाडी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर पाणी प्यायला चहा प्यायला उतरले. हे काय उतरलंच नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरनं वेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला. गाडी चालू आहे ना, त्याला गिअरच सापडा ना. इकडं पाय तिकडं पाय गिअरच नाही. तो दारुड्या त्याला म्हणला तू काय सापडून राहिले, काय सापडून राहिले तुम्ही. तो म्हणले गिअरच सापडला. गिअर आहे का हा, हा गिअर आहे का. मी बसला तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढं ने मागान पुढं ने मागान पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसान मी एका खासक्यात काढून टाकला. अशी एकत्र करून मग राम कथा ठो. नाही नाही, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळाशी. माझा देह गेला तरी चालेल पण देवावरचा भाव कमी नाही. आणि जर झाला तर साहेबांनी मग सांगितलं ना कराड साहेब आहे हे पुढेही कार्य चालूच राहणार. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार देवावर थोडं प्रेम करा. नाही नाही, काळ अतिशय वाईट आला आहे. तुम्हाला वाटतं आता काही नाही राहिलं. महिला मंडळ अजून एक माझं काम आहे तुमच्याकडं. तुम्ही म्हणाला ते पहिली तुळशी लावल्या म्या
लावला. पण दुसरी गोष्ट, लोक पोरांना जरा मोबाईलपासून दूर ठेवा. एवढी वाईट स्थिती होणार आहे, अजून 5 वर्षाने 80% जनतेला डोळ्याचा आजार होणार. आम्ही शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा रायचा, आज ज्युनियर केजीला चष्मा आहे. ज्युनियर केजी, टू टीचर दिसते त्याला, टू टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौक कसे काय. त्याला 4 दिवस. अजून 5 वर्षाने डोळ्याचे आजार होणार आहेत, 5 वर्षाने कानाचे आजार होणार आहे. आणि 5 वर्षाने जेवढे लोक इथं बसलेत ना, यातले 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आता जर हे चेक केले ना, याच्यात 100 येडे निघतील आता. एवढे तुम्ही डॉक्टरला आणून चेक करून पहा, 100 प्युअर येडे निघतील. आणि 10-15 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या आहेत. मनोरुग्ण लोक झाले. एकटे बोला त्या कुत्र्याला थान, मांजरीला थान. काही माणसं मांजरीचा मुका घे, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरव. तुम्ही 5 वाजता नगरपालिकेच्या गार्डनमध्ये जाऊन पहा, थोबाट सोडून बसेल. काही माणसं मोटर सायकलवर चालले ना, कानात मोबाईल गुतीत सरळ येण्या बाबतीत गेलो. मनोरुग्ण आहे, मनोरुग्ण. आता मोबाईलमुळं तर सगळे मनोरुग्णाचे. लग्नीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही, आख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि वाचितही काय, शिळी गाभण आहे, बोकडे ऐक नाही. काय वाचत, मग आता शिळी गाभण राहिले, बोकडे ठेवून काय करत. आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. एलो एलो एलो, अरे तू बोलत नाही, बंद कर. एलो 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 एलो. काय मोबाईल काय तरा नाही, याला कुठंतरी तुम्हाला कंट्रोल करावंच. आणि ही काळाची गरज आहे. तुम्ही मला वाण नाव ठेवा, पण त्याला पर्याय नाही. या पोरांना पसायदान शिकवलं पाहिजे. तू किती वेळा रे मोठा, 12वी 8 सायन्सला आहे की तू? सायन्सला नाही आहे, सियारा सायन्सला नाही आहे तू. सायन्सला नाही आहे तू? नाही नाही, तू सियारा सांगतो ना. नाही नाही, तू कॉमर्सला असणार. लगेच लक्ष, तुझ्या शेजारचं किती लाय, 12वी 8 सायन्सला आहे का तू? विथ पी सी एम पी सी एम ना, हां, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स पी सी एम. मग तुमच्या फिजिक्स नंबर प्रकरणामध्ये एक नियम आहे, मी सांगतो तुला. हां, फक्त ते नाव सांगायचं तुला. Action and reactions are equal but the direction is opposite. It is called. आओ बाबा, नियम असा आहे, एक्शन अँड रिएक्शन आर इक्वल बाय डायरेक्शन अपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. करेक्ट. अशी विद्वान माणसं पाहिजे. पोरानं खरं बोला, अजून 10 वर्षाने तुम्ही मनोरुग्ण होणार नाही मोबाईल वापरलो. नाही, सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं? झिंगाट. करेक्ट. आणि ती नटी कोणतरी, ती पोरगी कोण? आरसी. आणि तो पोरे
नाही नाही महाराज, ए ही काळाची गरज आहे, ए शिका. आणि अजून आपल्याला नाथ फेस्टिवलला एक काम करायचं आहे, विद्यार्थ्याला आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे, फळ्यावर हरिपाठ लिहिलं गेलं पाहिजे, दुसरी गोष्ट मुलाचा मोबाईल वापर कमी झाला पाहिजे, तुळशी लावली पाहिजे, एक व्यक्ती एक झाड लावलं पाहिजे, गाव सौर ऊर्जेवर आलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अभ्यासक्रमात हा व्हायलाच पाहिजे. आणि तुमचे माझे भांडण न करता आता एकत्र हॉटेलात बसून गप्पा मारी जीवन जगलं पाहिजे. आता गॅरंटी नाही, आता गॅरंटी नाही. काय बोल दे, बोलू दे. हा करेक्ट, वा वा. माणसाच्या डोक्यात काय फिट बसलंय घ्या मग, एवढ्या एवढ्या पोराला कळतय. आणि आपण ते आपल्याला येड येतो म्हणतोय माणसाच्या डोक्यात मोबाईलचा खटका बसलाय. आणि ही काळाची गरज आहे. आपण हे शिका, आणि हे शिकलं तर अजून एक नाथ फेस्टिवलला आपल्याला काम करायचंय. तुम्ही म्हणाला की कामच ऐकतोय आम्ही, नाही पण ते काळाची. लग्नांमधले सत्कार बंद करून शाळा डिजिटल केल्या पाहिजे. आणि प्रेम माणूस मेल्यानंतर, परळीवाली ध्यानात ठेवा, माणूस मेल्यानंतर आपण त्या प्रेतावर चिल्लर उधळतो, प्रेत नेताना चिल्लर. आजपासून चिल्लर उधळायचं बंद करा, ती चिल्लर खाली पडते त्याच्यावर लोक पाय देतात. याच्याऐवजी अंगणवाडीच्या पोरांना ड्रेस घ्या, गरीबाच्या एखाद्या मुलीची फी भरा. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा. त्याच्यानंतर मेलेल्या माणसाची राख आपण नदीत टाकतो, ती चुकीचं आहे. आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, नाही ती राख शेतात टाका, त्यावर झाडे लावा आणि आई वडिलांची आठवण ठेवा. नदीमध्ये गोधड्या टाकायच्या नाहीत, गोधड्या रगा नदीत टाकायच्या नाही. टाकायचंच असेल तर बापाच्या नोट्याचे बंडल टाका किंवा माई आईच्या गळ्यातले दागिने टाका. नद्या स्वच्छ ठेवाल तर ते नाथ फेस्टिवलचा नाथ फेस्टिवलचं खरं चीज होईल. हे नद्या स्वच्छ ठेवा. आणि तरुणांनी सगळ्यांनी एकत्र आले धनुभाऊचा आदर्श घ्या. ओ सगळा महाराष्ट्र त्या माणसाला पुढचा शब्द काय वापरतो, भाऊ भाऊ. आता वाल्मिकांना भाऊच म्हणतात. या यांचा आदर्श घ्या, याच खरा गणेश उत्सव होईल. एकदा प्रेमाने भजन करा विठोबा. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही मनापासून आभारी आहोत. नाथ प्रतिष्ठान अभिजित श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव, या महोत्सवास आपण गेली 8 दिवस आपण ऐकत आहात. या सर्व दिवशी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार. हा कार्यक्रम महाराष्ट्रभरातील नागरिक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रसारणाद्वारे पाहत होते, त्यांचे सुद्धा आम्ही नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. हा कार्यक्रम संपला असं नमस्कार. आताच आपण या ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं भव्य असं हरिकीर्तन ऐकलं. माननीय श्री मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून, यांच्या आयोजनातून गेली 20 ते 22 वर्ष झालं परळी वैजनाथ येथे नाथ प्रतिष्ठानचा प्रचंड मोठा असा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भरतो. परंतु कोरोनाच्या काही संकटामुळं, कोरोनाच्या या संकटामुळं हा कार्यक्रम गेली 2 वर्ष भरवण्यात आला नव्हता. आणि हा कार्यक्रम यावर्षी 31 ऑगस्ट ते आज शेवटचं इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे.
आणि हे लाईव्ह प्रक्षेपण आपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आणि सुयोग फोटो वर्ल्ड परळी वैजनाथ यांच्या सर्व प्रयत्नातून जगभरातील जे आपले प्रेक्षक आहेत मराठी बांधव आहेत यांच्यापर्यंत थेट प्रचंड असं यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण हे अमेरिका असेल लंडन फ्रान्स या ठिकाणी युरोप सिंगापूर दुबई ऑस्ट्रेलिया यासारख्या न्यूयॉर्क यासारख्या मराठी माणसाच्या हृदयातलं कीर्तन या ठिकाणी इंदुरीकर महाराजांनी केलेलं आहे त्यांचे देखील फीडबॅक आपल्यापर्यंत प्राप्त झालेले आहेत. तर या हे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल संपूर्ण व्हायरल इंडिया मीडिया नेटवर्क समूह यांच्या वतीनं तुमचं मनापासून या ठिकाणी आभार. कारण जवळपास 2.5 तास झालं तुम्ही हे कीर्तन सलग पाहत होतात. असंच प्रेम आपल्या व्हायरल इंडियाच्या मराठी माणसाच्या मराठी चॅनलवरती नक्की ठेवावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि जाता जाता आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की कीर्तन कसं झालं हे लाईव्ह प्रक्षेपण कसं वाटलं हे कमेंटमध्ये हक्काने मांडा. तुमच्या कमेंटची देखील आम्ही या ठिकाणी वाट बघतोय. 31 ऑगस्टपासून जवळपास सात ते आठ दिवसापासून आपण हे कीर्तन आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून लाईव्ह घरबसल्या पाहत आहात. तर तुम्हाला इतरही काही लावण्यांचे व्हिडिओज असतील इतरही काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यासोबत भाऊ कदम कुशल बद्रिके निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम देखील या ठिकाणी परळी वैजनाथच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित या ठिकाणी केलेला आहे. तो देखील कार्यक्रम तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकतात. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन होतोय. या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल टीम व्हायरल इंडियाच्या वतीनं तुमचं मनापासून या ठिकाणी आभार. आणि त्यासोबतच सुयोग फोटो वर्ल्ड परळी वैजनाथ यांचे देखील मनापासून आभार. कारण जवळपास कार्यक्रम झाल्यापासून ते आजपर्यंत ह्याचं जे कॅमेऱ्याचं जो सेटअप आहे लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं परंतु याच्या मागची सर्व हार्डवर्क आहे ते सुयोग फोटो वर्ल्ड परळी वैजनाथ यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आपण आभार मानूयात. कारण त्यांच्याच प्रयत्नातून त्यांच्याच या ठिकाणी हार्डवर्कमधून हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत एकदम सुरळीत आणि विदाऊट कोणताही व्यत्यय न येता कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवला त्याचं सर्व क्रेडिट सुयोग फोटो वर्ल्ड परळी वैजनाथ यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार. त्यासोबतच या ठिकाणी आपण आभार मानूयात श्री रवी वळसे भावसार सुयोग फोटो वर्ल्डचे प्रोप्रायटर रवी वळसे भावसार व त्यांची सुयोगची संपूर्ण टीम यांचं देखील व्हायरल इंडिया मीडिया नेटवर्कच्या वतीनं मनापासून धन्यवाद. कारण त्यांच्या अथक परिश्रमातून अथक हार्डवर्कमधून आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित सुयोग्य पद्धतीने चित्रित केला आणि आपण त्याचं प्रेक्षेपण आपल्या सर्व मराठी प्रेक्षकांपर्यंत जगभरातील प्रेक्षकांपर्यंत अतिशय नीटनेटक पद्धतीने पोहोचवलं त्याबद्दल श्री रवी वळसे भावसार सुयोग फोटो वर्ल्ड आणि फ्लेक्स प्रिंटिंग नाथ चित्र मंदिरासमोर नाथ रोड परळी वैजनाथ बीड
आणि यांचे देखील शाखा आहेत अंबेजोगाईला आहेत वाशिमला आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 22 44 83 77. या ठिकाणी पुन्हा एकदा या संपूर्ण टीमचं आम्ही व्हायरल इंडिया मीडिया समूहाच्या वतीनं आभार मानू इच्छितो की त्यांच्या संपूर्ण प्रयत्नातून हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांनी पाहिला, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यासोबतच या ठिकाणी नाथ प्रतिष्ठानचे जे संपूर्ण टीम आहे त्यामधील प्रमुख चेहरा असलेले ज्यांच्या सर्व प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड सहकार्य लाभलं ते माननीय श्री वाल्मिकांना कराड यांचे देखील मनापासून आभार. वाल्मिकांना कराड यांनी देखील या कार्यक्रमाचं संपूर्ण पडद्यामागे राहून का होईना परंतु सगळं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे. अण्णांचे देखील या ठिकाणी मनापासून आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माननीय श्री धनंजयजी मुंडे माजी सामाजिक न्याय मंत्री आमदार परळी विधानसभा यांचे देखील आम्ही विशेष आभार मानू इच्छितो कारण गेली 20 ते 22 वर्ष नाथ प्रतिष्ठानमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात या ठिकाणी सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केले जातात. तुम्हाला एक त्यांची एक आठवण आपल्या सर्वांना माहीत आहे की नाही माहिती नाही परंतु कोरोनाच्या काळात नाथ प्रतिष्ठानने जे काम केलेलं आहे ते देखील अतिशय उल्लेखनीय आहे. आणि धनंजय मुंडे यांचा देखील मोलाचा वाटा त्यांचंच प्रतिष्ठान असल्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रतिष्ठान काम करतं. आणि महाराष्ट्रातील जवळपास 7 ते 8 दिवस महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेले विविध कलाकारांचा या ठिकाणी लावणींचा डान्सचा कार्यक्रम असेल किंवा विविध सांस्कृतिक दर्शनाचा कार्यक्रम असेल हा धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो. आणि त्यांचे देखील या ठिकाणी व्हायरल इंडियाच्या वतीनं आभार. तर प्रेक्षक म्हणून तुम्ही या कार्यक्रमासाठी अमूल्य वेळ दिलात. रात्रीच्या जवळपास 11 वाजता आहेत. या कार्यक्रमासाठी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं संपूर्ण कीर्तन आपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून थेट लाईव्ह बघितलं त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मी व आमची संपूर्ण टीम आभार मानू इच्छितो. इतरही काही व्हिडिओज जर पाहायचे राहून गेले असतील तर आपल्या व्हायरल इंडियाला नक्की भेट द्या कारण आमची नाळ ही तुमच्याशी जोडलेली आहे. महाराष्ट्रातल्या मराठी मातीतलं हे तुमचं आणि हक्काचं चॅनल आहे. त्याच्यामुळेच आम्ही तुमच्या ह्याच्या सर्व विश्वास आणि तुमच्या खात्रीनेच या ठिकाणीच कायम तुमच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू याची खात्री आहे कारण तोच विश्वास तुमचा आजही आमच्यावरती आहे. आणि तोच विश्वास जपण्याचं आणि त्याला सार्थ ठरवण्याचं काम आमची संपूर्ण टीम करेल यात आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. तरी आपल्या सर्वांना नम्रतेची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा जर कार्यक्रम पुन्हा एकदा बघायचा असेल तर हे लाईव्ह प्रक्षेपण संपल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी बघू शकता. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक खेड्यातून आणि प्रत्येक शहरातून या ठिकाणी लोक सहभागी झाले होते. मराठी माणूस या ठिकाणी हक्काने हे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आणि विनम्रतापूर्वक आम्ही आभार मानू इच्छितो. त्यासोबत जाता जाता आपल्या सर्वांना विनंती आहे तुम्ही व्हायरल इंडियाला सबस्क्राईब केलेलं नाही हे आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचतीये तर पहिल्यांदा चॅनलवरती क्लिक करा जिथे व्हायरल इन इंडिया लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर ओपन केल्यानंतर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि त्या शेजारील घंटीचं आयकॉन अर्थात त्याला बेल आयकॉन असं म्हणतात त्यावरती क्लिक करा आणि आपल्या हक्काच्या तुमच्या व्हायरल इन इंडियाला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओज पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही
तर तुम्हाला कुठलाही व्हिडिओज किंवा येणारे सर्व नवनवीन व्हिडिओज लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तुम्हाला कळकळीची आणि विनम्रतापूर्वक विनंती आहे की त्या ठिकाणी जा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्री आहे, कुठल्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आकारले जात नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब कराल हा विश्वास आमच्या मनात या ठिकाणी आहे. तर धन्यवाद. पुढच्या 2 मिनिटात आम्ही हे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी संपवत आहोत. या प्रक्षेपणासाठी तुम्ही देखील तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. वायरल इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे राजकीय या ठिकाणी कंटेंट आहेत, राजकीय व्हिडिओज आहेत, ते पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. या ठिकाणी वायरल इंडियाच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातले जे कलावंत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी त्यांना देखील प्रसिद्ध करण्याचं काम आम्ही मागील काही वर्षात आणि आजही करतोच आहोत. महाराष्ट्रातील जो मेन स्ट्रीम मीडिया आहे, महाराष्ट्रातील जे प्रमुख मुख्य मीडिया आहे, त्या अर्थातच त्यांचे जाहिरात असेल, कमर्शियल असेल, यावरती देखील चालतात. परंतु आम्ही आजपर्यंत एकही कुठल्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणाकडूनही एकही रुपया न घेता हे प्रक्षेपण केलेलं आहे. अर्थात आपल्या सर्वांना वाटू शकेल की नाथ प्रतिष्ठान आणि धनंजयजी मुंडे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी व्हायरल इंडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यासाठी स्पॉन्सर केला होता. परंतु असं काहीही नाही. महाराष्ट्रातील जे सांस्कृतिक घडामोडी आहेत आणि जे चांगले असे कार्यक्रम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हायरल इंडियाचं आहे. आणि यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं एकही रुपया कुणाकडूनही आणि कुठल्याही प्रतिष्ठानकडून घेतलेला नाही. विनामूल्य असा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल खरं तर तुमचा जो पाठिंबा आहे तो आमच्यापर्यंत कायम राहील, हाच विश्वास कायम आमच्यापर्यंत तुमचा राहील, शेवटपर्यंत राहील, अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. एक चॅनल चालवण्यासाठी जे काही इक्विपमेंट्स लागतात, जे काही आपले पत्रकार आहेत, महाराष्ट्रभर आपले पत्रकार आहेत, त्यासाठी सर्वच्या सर्व आम्ही या ठिकाणी आमच्याच प्रयत्नातून करतो. आम्ही कुठलेही जाहिरातदार असेल किंवा राजकीय नेतेमंडळे आहेत यांचे अजेंडे चालवण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करत नाही. तुमच्यापर्यंत अतिशय मराठीतला चांगला आणि उत्तम व्हिडिओज, उत्तम कंटेंट पोहोचण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. आणि त्याला तुमची जी साथ आहे ती पहिल्यापासून आमच्यापर्यंत लाभत आलेली आहे आणि भविष्यातही शेवटपर्यंत अशीच खंबीर साथ तुमची व्हायरल इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी राहील अशी आम्ही या ठिकाणी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. कारण एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं आपलं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रातल्या जनमानसात मिसळलेलं, तुमच्या या ठिकाणी मराठी माणसाच्या मातीत या ठिकाणी मिसळलेलं, मराठी मातीशी घट्ट नाळ जोडलेलं हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. आणि कुठल्याही प्रकारची जाहिरात आम्ही या ठिकाणी कधीही दाखवलेली नाही आहे, कुठल्याही जाहिरातदाराकडून आपण एक रुपयासुद्धा या ठिकाणी घेतलेला नाही आहे. फक्त आणि फक्त तुमचा विश्वासावरतीच हे सर्व चालू आहे. आणि भविष्यातही आम्ही तुमच्या विश्वास आणि तुमच्या या ठिकाणी संपूर्ण अशा विश्वासानेच आम्ही हा जो आमचा उपक्रम आहे तो कायम शेवटपर्यंत चालू राहील अशी तुम्हाला खात्री देतो. तरी आपले यासाठी आपल्या सर्वांची साथ आणि खंबीर पाठिंबा असणं आवश्यक आहे आणि तो आहेच. त्यामुळेच तर आम्ही तुमच्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचं व्हिडिओज घेऊन येत असतो. तरी देखील चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसाल, नवीन असाल, तर पुन्हा एकदा यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईबवरती क्लिक करा आणि येणारे सर्व नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी तुम्ही नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर अर्थात आवडला असेल तर लाईकचं तिथं बटन दिलेलं आहे, त्यामुळे तिथे जा, क्लिक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. आणि तुमच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया देखील व्यक्त करायला विसरू नका, कारण
तुमच्या प्रतिक्रिया देखील आपल्या सर्वांसाठी लोकशाही प्रक्रियेतला अविभाज्य भाग आहे. या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित करणं ते देखील तुम्ही हक्काने करावं अशी आमची इच्छा आहे. शेअर देखील करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि जाता जाता पुन्हा एकदा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी अमूल्य असं सहकार्य केलं ते सुयोग फोटो वर्ल्ड परळी वैजनाथ यांचे मनापासून आभार. त्यासोबतच रवी वळसे भावसार व त्यांची संपूर्ण सुयोगची टीम यांचे देखील मनापासून आणि हृदयपूर्वक विनम्रतापूर्वक आभार. त्यासोबतच नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मिकांना कराड यांचे देखील आभार. आणि त्यासोबत धनंजयजी मुंडे आमदार परळी वैजनाथ यांचे देखील मनापासून आभार. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुमच्या गावात तुमच्या शेजारी तुमच्या आसपास तुमच्या घरी पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरणामध्ये तुम्ही हे कीर्तन पाहिलं असंच. या ठिकाणी धोधो पावसाचा वर्षाव होत असताना व्हायरल इंडियाचे व्हिडिओज नक्की पहा, आठवणीने पहा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. कारण महाराष्ट्राच्या मराठी मातीतला तुमचा हा हक्काचा चॅनल आहे. तर भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरच्यांची आणि तुमची काळजी घ्या. कारण तुम्ही आमच्यासाठी आणि संपूर्ण व्हायरल इंडियासाठी अमूल्य आहात. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. मनापासून धन्यवाद, विनम्रतापूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.